न्यूज बुलेटिन मध्ये या भागात आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजरा कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराठी हे महादेवराव महाडिक यांचे समर्थक आहेत, मात्र पालकमंत्री सतेज पाटील हे चेअरमन अशोक चराठी यांच्या घरी गेल्यामुळे अशोक चराठींनी त्यांचे पाहुणे या नात्याने स्वागतच केले, पण त्यामुळे त्यांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागली की पालकमंत्री सतेज पाटील हे घरी आले त्यामुळे मी त्यांचे स्वागत करणे हे माझे कर्तव्य आहे, याचा अर्थ मी त्यांना पाठिंबा दिला असा होत नाही। जिल्ह्याच्या राजकारणात महादेवराव महाडिक हेच माझे दैवत आणि नेते आहेत, अशी स्पष्ट भूमिका आजरा कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराठी यांनी आज सर्वांसमोर मांडली। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यात पाठिंबा मिळवण्यासाठी चढाओढ सुरू आहे, अशातच एकमेकांचा पाठिंबा काढून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देत असल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली। याच दरम्यान आजरा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोक चराठी यांनीही गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला पाठिंबा दिलेला आहे। जिल्ह्यामध्ये महादेवराव महाडिक हेच माझे नेते आहेत अशी स्पष्ट भूमिका त्यांनी याच बैठकीत मांडली। अशोक चराटे यांची ही भूमिका विरोधी आघाडीला जबर धक्का देणारी आहे। 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी चराटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती। यावेळी अशोक चराटे यांनी पाठिंबाही जाहीर केला। आता 2 दिवसात त्यांनी ऐनवेळी भूमिका बदलली, पाठिंब्याबाबत घुमजाव करत सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला। त्यांच्या या भूमिकेमुळे आजरा तालुक्यातील समीकरण किमान गोकुळमध्ये तरी सत्ताधारी गटाला बळ देणारे ठरले आहे असे मानले जात आहे। हॉटेल पंचशील येथे झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली। तत्पूर्वी महादेवराव महाडिक, आमदार पी एन पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, माजी आमदार संजयबाबा घाटगे, खासदार राजू शेट्टी यांची बंद खोलीत संयुक्त बैठक झाली। यानंतर शेट्टी आणि चराटी यांनी भूमिका जाहीर केल्या। यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जनार्दन पाटील, भाजपा किसान सेलचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील आदी प्रमुख उपस्थित होते। आजच्या या न्यूज बुलेटिनमध्ये इतकेच। पुन्हा भेटूया गोकुळच्या ताज्या घडामोडी घेऊन। खास आपल्या लय भरी या चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।